कचरा संकलन व वाहतूक की निविदा प्रक्रिया के भ्रष्टाचार संबंध आयोजित पत्र परिषद में नगर सेवक पप्पू देशमुख जानकारी दी। कचरा संकलन और वाहतूकी की निविदा प्रक्रिया के भ्रष्टाचार संदर्भ में पत्र परिषद ली गई। कचरा संकलन और वाहतूक की निविदा के बारे में उच्च न्यायालय मुंबई, उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ ने एक आदेश दिया है। इस संदर्भ में जानकारी देते हुए यह भ्रष्ट निविदा प्रक्रिया रद्द करे, आयुक्त ने अपने अधिकार का उपयोग करे, ऐसा न करने पर उनके वेतन से 40 करोड़ यानी जितना नुकसान होगा वह वसूल किए जाने की मांग की जाएगी और फौजदारी कार्रवाई करने की मांग की जाएगी, ऐसा कहते नगर सेवक पप्पू देशमुख ने पत्र परिषद में जानकारी दी। कचरा संकलन व वाहतुकीच्या निविदेबद्दल माननीय उच्च न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने एक आदेश दिलेला आहे। त्या आदेशामध्ये मेसर्स स्वयंभू एजन्सीलाच हे काम देण्यात यावे असा कुठलाही उल्लेख नाही आहे। उलट पक्षी फक्त या एजन्सीला वारंवार वाटाघाटीसाठी बोलवण्यात येऊ नये ही मागणी माननीय न्यायालयाने मंजूर करून इतर मागण्या न्यायालयाने रद्द केलेल्या आहे। आणि माननीय न्यायालयाने महानगरपालिकेला स्पष्ट आदेश दिले आहे की निविदा प्रक्रियेतील अटीनुसार पुढची कारवाई करण्यात यावी। या प्रकरणामध्ये स्थायी समितीने दोन वेळा चुकीचे निर्णय घेतले। 1700 रुपये प्रति टनाची जी निविदा होती ती रद्द करून जाणीवपूर्वक ठेकेदाराला नफा पोहोचवण्यासाठी दुसऱ्यांदा निविदा करून 2800 रुपये प्रति टनानं, म्हणजे दर टनामागे 1100 रुपये जास्त दरानं निविदा मंजूर केली। आणि याच्यामुळे 10 वर्षासाठी हे काम देण्यात आलेलं आहे। 10 वर्षामध्ये 1100 रुपये प्रति टन जास्त रोजचे म्हणजे 40 कोटी रुपयांचं नुकसान महानगरपालिकेला होणार आहे। ही निविदा प्रक्रिया आयुक्तांना रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे। ही भ्रष्ट निविदा प्रक्रिया रद्द करावी, आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करावा। जर तसं त्यांनी केलं नाही तर त्यांच्या पगारातून 40 कोटी म्हणजे जे काही नुकसान होईल ते वसूल करण्याची मागणी करण्यात येईल आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल असं आम्ही या ठिकाणी सांगतो। त्यासोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री विजय वडेट्टीवार साहेब यांनी काल एका पत्रकार परिषदेमध्ये कोणत्याही घोटाळेबाजांना महानगरपालिकेतला सोडणार नाही असं सांगितलेलं आहे, असं आम्ही ऐकलं वाचलं पेपरमधून। माझं माननीय पालकमंत्री साहेबांना आव्हान आहे की मागच्या 2 वर्षापासून पुराव्यानिशी मी अनेक घोटाळे उघडकीस आणले, परंतु जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आपण कारवाई करू शकले असता, चौकशी करू शकले असता, आपण ती का केली नाही असं आमचं एक त्यांना नम्रतापूर्वक विचारणं आहे। आणि देर आहे दुरुस्त आहे म्हणून आम्ही त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो। माननीय पालकमंत्र्यांनी जर ठोस भूमिका घेतली, ठोस कारवाई घोटाळेबाजांच्या विरुद्ध केली तर आम्ही त्यांचा जाहीर सत्कार, जंगी सत्कार चंद्रपुरात करू, आणि जर नाही केली तर जनविकासच्या माध्यमातून कोपऱ्यात जाऊन माननीय पालकमंत्र्यांचा कसा सत्कार निवडणुकीच्या तोंडावर करायचा हे सुद्धा आम्हाला माहिती आहे। याची सुद्धा दखल माननीय पालकमंत्र्यांनी घ्यावी ही आमची विनंती आहे, आवाज